फ्रेंड्स, मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आपल्या ऑनलाईन बेसिक शिवण क्लासचा 24वा दिवस. तर बघा, बोलबोल करता आपला हा जो काही ऑनलाईन बेसिक शिवण क्लास आहे तर तो सुरू होऊन 23 दिवस पूर्ण झालेले आहे. आणि सगळ्यांना सगळ्यात आधी गुड आफ्टरनून. तर बघा, हा जो काही क्लास होता तर तो आपण अगदी बेसिकपासून, याचाच अर्थ आपल्याला मशीन कामासाठी कुठल्या गोष्टी लागतात हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. एवढंच नाही तर मशीन कसं चालवायचं, पेपर कटिंग करताना आपल्याला बऱ्याचदा टेपचे मेजरमेंट समजत नाही, तर जे काही टेपचे मेजरमेंट असतात, 1/2 इंच, 1/2 इंच, 2 इंच, तर ते कसं असतं तर मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित एक्सप्लेन केलं. एवढंच नाही तर वहीमध्ये कसं लिहून ठेवायचं तर हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पहिला ब्लाऊज घेतला होता, कटोरी ब्लाऊज, त्यानंतर प्रिन्सेस ब्लाऊज. तर बघा, मग आपले टोटल 2 ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे. तर कटोरी ब्लाऊजसाठी आणि प्रिन्सेस असो, कुठलाही ब्लाऊज असो, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं 2 गोष्टी असतात, त्या म्हणजे अंगावरून मापं कसं घ्यायचं आणि जो काही मापाचा ब्लाऊज असतो कस्टमरचा त्यावरून मापं कशी घ्यायची. तर याचाच अर्थ ब्लाऊजची मापं आणि बॉडी मेजरमेंट हे दोन्ही मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित सविस्तर सांगितलं. कुठे कसं किती मार्जिन ॲड करायचं हे सुद्धा एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. यानंतर बघा, आपला कटोरी ब्लाऊज स्टिच झाला तर तो बिना अस्तरचा होता, त्यामुळेच आपण जो काही प्रिन्सेस होता तर तो अस्तरचा घेतला. म्हणजे तुमचं अस्तर आणि बिना अस्तर असे दोन्ही ब्लाऊज होतील आणि तर तुम्हाला जरा आयडिया पण येईल की कशा पद्धतीने अस्तर आणि बिना अस्तरचा ब्लाऊज स्टिच केला पाहिजे. आता एवढंच नाही, फिनिशिंगच्या टिप्स वगैरे तर अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कमीत कमी टाईममध्ये ब्लाऊज कसा शिवावा, त्यासाठी कुठला स्टेप फॉलो करावा हेही सांगितलं. पण याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे की बघा, आता आपण पेपर कटिंग केली दोन्ही पण याची, ते ठेवून ब्लाऊज पीस असतं काय असेल ते कटिंग केलेलं आहे. पण मी जे साईज घेतली तीच साईज तुमची असेल असं नाही, तर आपली जी काही रेंज असते 28 ते 48 पर्यंत, तर मी तुम्हाला 28 साईजपासून 48 साईजपर्यंत कटोरी ब्लाऊजसाठी शोल्डर, गळा, रुंदी, मुंडा कसा घ्यायचा, कितीचा टाकायचा, ते साईजनुसार कसा चेंज होतो, त्याचबरोबर कटोरी आणि मुंड्यातलं माप साईजनुसार किती पाहिजे. एवढंच नाही तर ज्यावेळेस कटिंग करतो तर क्रॉसपट्टीवरचं जे काही माप असतं तर ते सुद्धा साईजनुसार किती टाकायचं हे सगळं सविस्तर चार्ट दिलेला आहे. आणि मी तुम्हाला याचबरोबर बाहीचा चार्टसुद्धा दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला बाहीचा चार्टची बाहीची घडी आणि तुमची बाही 1.5 ते 2 इंचापासून पुढे 4-5 इंच 14-15 इंचापर्यंत असेल तर कॅप हाईट किती घ्यायची तर याचासुद्धा सविस्तर चार्ट दिलेला आहे. तर नक्कीच हे चार्ट सगळे तुम्ही वहीत लिहून ठेवलेले असेल, कारण की मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की वहीमध्ये लिहून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला ते चार्ट बघून कुठल्याही साईजची परफेक्ट कटिंग करता येईल. कारण की आत्तापुरतंच नाही तर पुढे आपल्याकडे वेगवेगळ्या साईजचे कस्टमर येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही साईजची कटिंग करता येणं खूप गरजेचं आहे आणि ते सुद्धा परफेक्ट. त्यामुळेच मग मी हे चार्ट दिले, म्हणजे ते चार्ट बघून तुम्हाला कटिंग सहज करता येईल. आता प्रिन्सेस चार्टसुद्धा दिलेले आहे सेम ह्याच पद्धतीने, गळारुंदी, शोल्डर, पिन्से, छातीची घडी वगैरे, टक्स पॉईंट वगैरे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. तर नक्कीच हे सगळे चार तुम्ही लिहून ठेवलेले असेल. आणि हे दोन्ही म्हणजे कटोरी आणि प्रिन्सेस दोन्ही ब्लाऊजसाठी मी तुम्हाला डायग्रामसुद्धा व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे. म्हणजे तुम्ही जी काही डायग्राम आहे तर ती बघून म्हणजे आपलं कसं पुढचं शकते, बऱ्याचदा मागचं विसरायला होतं किंवा कधीतरी गॅप पडतो तर आपल्याला कधीतरी आठवत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला ते आठवावं यासाठी मग मी डायग्राम दिली. म्हणजे ती जी काही डायग्राम आहे जर ती तुम्ही बघितली तर सेम आपली कटिंग तशीच असते. मग ते बघितलं तुम्हाला कटिंग कशी करायची तर ते सहज आठवेल, खास त्यासाठी मी तुम्हाला त्या दोन्ही पण डायग्राम दिलेल्या आहे आणि त्यासुद्धा व्यवस्थित वहीत काढून ठेवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बरेच जण आपले असे आहेत की त्या सगळ्यांचे कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस ब्लाऊज दोन्ही छान शिवून झालेले आहे, परफेक्ट बसलेले आहे. तर खरंच मला खूप छान वाटते की हा क्लास बघून तुम्ही सुद्धा शिवताय आणि ते परफेक्ट तुम्हाला येते. बऱ्याचशा कमेंट येत आहे, जसं जसं जमेल तसं तसं मी रिप्लाय सुद्धा देते. आणि ज्याचा रिप्लाय देणं पॉसिबल नसेल, म्हणजे व्हिडिओ थ्रू जर का सांगायचं असेल तर त्याचा लवकरात लवकर व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नक्कीच ट्राय करेल, ठीक आहे. तर बघा मग, आतापर्यंत एवढे 2 ब्लाऊज चार्ट वगैरे सगळं सविस्तर झालेलं आहे. तर आज मी तुम्हाला आता आपण पुढचा ब्लाऊज घेणार आहोत, तर तो म्हणजे 4 टक्स ब्लाऊज. तर 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची, त्यासाठी कुठली मेजरमेंट लागतात, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून 4 टक्स विथ क्रॉसपट्टी ब्लाऊज जो असतो तर त्याची कटिंग वगैरे कशी करायची हे सहज लक्षात येईल, मार्जिन वगैरे सगळं डिटेलमध्ये, ठीक आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा सहज 4 टक्स ब्लाऊजचा सुद्धा पेपर पॅटर्न तयार करता येईल, ठीक आहे. चला तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा, इथे मी प्लेन पेपर घेतलेला आहे तर यावर कटिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्याला कुठली मेजरमेंट्स लागतात ते सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा अंदाज येईल. तर बघा, आपल्याला 4 टक्स ब्लाऊजच्या कटिंगसाठी लागतं उंची
छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, शोल्डर आणि मुंडा। तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे इथे 12.5, तर त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करतो, तर टोटल किती झालं मग ते 13.5। म्हणजे कटिंग करताना आपण उंची टाकतो 13.5 आणि ती तयार उंची होती आपली 12.5। त्यानंतर बघा छाती आहे 32, तर 32चा 14 भाग होतो 8, 8 × 32 अधिक आपण 2 इंच इथे मार्जिन ॲड करणार आहोत, तर टोटल ते किती झालं मग 10। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे 1.5 इंचसुद्धा मार्जिन ॲड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। त्यानंतर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याचं कमर आहे 26.5, तर ते फिटिंगच्या वेळेस लागेल। त्यानंतर पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्हींमध्ये आपण 1/2 इंच मार्जिन ॲड करणार, तर पुढचा गळा किती झाला 5.5 × 1/2 = 6 आणि मागचा गळा 8 × 1/2 = 8.5। तर ह्या पद्धतीने आता आपण मापं टाकणार आहोत, ठीक आहे। त्यानंतर बाही लांबी जी आहे तर ती आहे 9, तर त्यामध्ये आपण 1/2 इंच मार्जिन ॲड करणार आहोत, कारण की हा अस्तरचा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत म्हणून। बिना अस्तरचा असेल तर 1.5 इंच एक्स्ट्रा ॲड करायचा। त्यानंतर दंडघेर आहे 9.5, शोल्डर आहे 2.5 आणि मुंडा आहे 14.25, पण हा फिटिंगचा मुंडा आहे। कटिंगच्या वेळेस किती कसा टाकायचा हे मी तुम्हाला कटिंग करताना सांगेलच, तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की मापं कशी असतात, कुठली मापं आपल्याला कटिंगसाठी लागतात आणि त्यामध्ये मार्जिन कसं किती ॲड करायचं, कॅल्क्युलेशन कसं करायचं। आता हीच मापं टाकून आपण पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। तर बघा 4 टक्स ब्लाऊज असेल तर शक्यतो आपण बॅक पार्ट म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग वेगवेगळा कटिंग करतो, तर आजसुद्धा मी तुम्हाला सेम त्याच पद्धतीने सांगणार आहे। आपण बऱ्याचदा दोन्ही पण सोबत कटिंग करू शकतो, बट सेपरेट कट केलं की परफेक्ट असं बॅक साईड आणि फ्रंट साईड कटिंग होतात, कारण की मागच्यापेक्षा पुढच्या भागात काय काय चेंजेस करायचे तर हे आपलं लगेच लक्षात येतं, ठीक आहे। तर बघा म्हणून इथे मी सिंगल पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड घेतलेला नाही। कटोरीचं आपण दोन्ही सोबत कटिंग करतो, पण प्रिन्सेस आणि 4 टकचं शक्यतो सेपरेट करतो। तर बघा आता या पद्धतीने मी इथे सिंगल पेपर घेतला आणि सगळ्यात आधी आता आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची उंची। तर तुमची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच मार्जिन ॲड करायचं। तर हा जो काही ब्लाऊज आहे तर याची उंची होती 12.5 आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, तर बघा मग मी टोटल इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर बघा इथून टाकायचं आहे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर, आणि इथून मुंडा जो आहे तर तोसुद्धा आपल्याला 5.5 घ्यायचा आहे। 32 साईजसाठी आपण 5.5 घेत असतो। तर बघा तो मुंडा इथून ह्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायची आणि एकदा चेक करायचा याचा डिस्टन्स 5.5 आहे का, तर इथे येतो। म्हणजे यामुळे काय होतं की कटिंग आपली तिरकी वगैरे होत नाही, त्यामुळे शक्यतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी चेक करायच्या। त्यानंतर बघा आता टाकायचा आहे छातीचा 4th भाग, तर इथे छाती आहे 32, तर 32चा 4th भाग होतो 8, 8 × 32 2 इंच मार्जिन, तर टोटल किती झालं 10 झाली आपली छातीची घडी। तर 30 10 इंचाची मार्किंग आपल्याला बघा कमरेच्या साईडलासुद्धा इथे करून घ्यायची आहे आणि हे ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे, ठीक आहे। आता यानंतर आपल्याला द्यायचा आहे मुंडाचा शेप, तर जेवढा मुंडा असेल त्याचं निम्म, मग निम्म किती होतं 5.5 पावणे 3, आणि इथून बघा तिरका टेप ठेवून 1.5 मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। आणि मग आता द्यायचा आहे आपल्याला मागच्या मुंडाचा आकार, तर बघा ह्या पद्धतीने मग आपण बॅक साईडचा मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि हा मुंडा बघा एक लाईन थोडासा किंचित खालीसुद्धा घेतलेला आहे, ठीक आहे। तर बघा मागच्या भागाची पूर्ण कटिंग झालेली आहे, तर आता जी काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करायची आहे। कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही, हा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या। बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो की कुठून वगैरे कट करायचं आहे, तर मागचा भाग कटिंग करताना काहीही अवघड नाही आहे। जशी मार्किंग आपण केलेली आहे सेम तशीच करायची। तर इथे 2.5 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर आणि त्यात 1/2 इंच मार्जिन, असं टोटल 5.5 मार्किंग केले। तर हे मी या आधीच्या कटोरी चार्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे। तर बघा आता मागच्या भागाची कटिंग झालेली आहे, तर आता आपण पुढचा भाग कट करायला सुरुवात करूयात। तर इथेसुद्धा बघा मी सेपरेट प्लेन पेपर घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता बघा हा जो काही मागचा भाग आहे तर तो आपल्याला या पद्धतीने काटोकाट परफेक्ट ठेवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग करून घ्यायची। आता यात काय काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगेल, पण इथे लक्षात राहायचं पहिली स्टेप आहे आपली की जेवढा मागचा भाग आहे तर तो ठेवून आहे तशी आपल्याला बेसिक मार्किंग करून घ्यायची, ठीक आहे। बघा आता परफेक्ट आहे तशी मार्किंग केलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी, शोल्डर, मुंडा याचीसुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा मग इथून आता सगळ्यात आधी काय करायचं, बघा जो काही मुंडा आहे ना तर तो आपल्याला चेंज करायचा असतो आणि एकदा शोल्डर मोजून घ्यायचा। तर बघा 2.5 इंच गळा रुंदीची मी मार्किंग केली आणि इथून आपल्याला पुढचा गळा अधिक 1/2 इंच मार्जिन
म्हणजे मी इथं बघा 6 मार्किंग केलेली आहे आणि ह्या पद्धतीने बॉक्स ड्रॉ केला. त्यानंतर बघा इथून 1 इंचाची मार्किंग करायची आणि पुढचा गोल गळ्याचा आकार मी इथे दिला. बेसिक गळा आहे, बऱ्याचसा आपण पुढचा गोल घेतो. तुम्ही पानगळा वगैरे तुम्हाला जो हवा असेल तर तो इथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा आता मुंड्याची मार्किंग करायची आहे. तर मुंडा 5.5 होता तर तो बघा ह्या पद्धतीने चेक करून हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता पुढच्या मुंड्याची मार्किंग करायची. तर त्याचं 2.5-3 मार्किंग केली. इथून 1 इंचाला मार्किंग करायची आहे आणि पुढचा जो काही मुंडा आहे त्याचा इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने. आणि ज्यावेळेस पुढच्या मुंड्याचा आकार देऊ त्यावेळेस बॅक साईडच्या मुंडाला ह्या पद्धतीने क्रॉस करायचे. म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहतं की तिथून कट न करता आपला जो काही पुढचा मुंडा आहे तिथून आपल्याला कट करायचं, ठीक आहे. आता ह्या 2 स्टेप झाल्यानंतर आपल्याला जी काही उंची आहे तर ती 1/2 इंच वाढवायची असते. तर बघा 1/2 इंचाला मी मार्किंग करून घेतली. म्हणजे लक्षात राहू द्या, मागच्या भागापेक्षा पुढचा भाग हा आपला 1/2 इंच एक्स्ट्रा असतो. आता ती मार्किंग केल्यानंतर इथून बघा 3.5 मार्किंग करायची आणि इथून खालच्या साईडला 2.5 तर ही क्रॉसपट्टीची मार्किंग आहे. आणि त्यानंतर बघा इथून थोडंसं असं खाली येत ह्या पद्धतीने आपण जी काही आपली क्रॉसपट्टी आहे त्याचा शेप इथे देऊन घेतलेला आहे, ठीक आहे. बघा ही लाईन बरोबर मॅच करायची, थोडासा कर देत देत त्यानंतर ती सरळ बरोबर ती 2.5 इंचाची जी मार्किंग आहे तिथं आली पाहिजे, ठीक आहे. आता 3.5 आणि 2.5 हे सगळ्या साईजसाठी सेमच आहे. आता ही झाली आपली बेसिक स्टेप. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे काही आपले 4 टॉक्स आहेत तर त्याची मार्किंग करून घेणं. तर बघा सगळ्यात आधी आता इथून आपल्याला 3.5 मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्या कडेला 1/2-1/2 इंच दोन्ही साईडला मार्किंग करायची आणि उभा जो टक्स आहे तर तो इथे आपल्याला 2.5 घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने बघा ही टक्सची मार्किंग करून घेतली, ठीक आहे. लक्षात राहू द्या, 1/2 दोन्ही साईडनी केलं, उभा टक्स 2.5. त्यानंतर बघा इथून 4.5 आहे तर त्याचं निम्न होतं 2.25, तर 2.25 मार्किंग केली आणि इथेसुद्धा आपल्याला 2.5 टक्स टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे. पण इथे आपल्याला फक्त 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून हा टक्स टाकायचा आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर काय करायचं बघा, आता इकडच्या साईडने 1 इंच वरती मार्किंग करायची आणि इथून बघा बरोबर ह्या लेवलमध्ये ह्या पद्धतीने 6 मिळते टक्स टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मुंड्याच्या साईडने 2.5-3 टाकायचा असतो बघा ह्या पद्धतीने, ठीक आहे. आणि हे उरलेले तिन्ही पण टक्स आपल्याला फक्त 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून टक्स टाकायचे असतात. फक्त मेन जो टक्स आहे मधला तर तोच आपण इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टाकत असतो. लक्षात ठेवा, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता जो काही आपण मधला टक्स आहे तर त्याचा 1 इंच घेतलेला आहे तर 1 इंच आपल्याला इथे वाढवायचा आहे, कारण की 1 इंच तेवढं कमी होणार आहे. आणि मग ते वाढून हे 2 पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायचे आहे, ठीक आहे. तो टक्स टाकला की ही क्रॉसपट्टी त्याला बरोबर पुरते. तर ह्या पद्धतीने 4 टक्सची आपली पुढच्या भागाची मार्किंग झालेली आहे. आणि तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की टक्सची मार्किंग कशी करायची. पुन्हा सांगते, हे 4 टक्स आहे, मधला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टाकायचं आणि उरलेले 3 आपल्याला 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून इथे टाकायचे असतात, ठीक आहे. आणि बघा सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते की बॅक पार्ट ठेवणं आहे तशी मार्किंग करणं, त्यानंतर पुढचा गळा मुंडामध्ये बदल करणं, उंचीमध्ये बदल करणं आणि त्यानंतर क्रॉसपट्टी वगैरे जे असेल त्याची आपण मार्किंग करून घेतली. आणि आता आपण बघा ते ह्या पद्धतीने कटिंग करतोय. तर बघा क्रॉसपट्टी बरोबर आहे तेवढीच आहे, फक्त इथे टक्स पॉईंटच्याच लाईनला आपण 1 इंच वाढवलं, कारण की 1 इंचाचा आपला मधला टक्स आहे हा पॉईंटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. तर बघा क्रॉसपट्टी आपली इथे कटिंग झाली आणि त्यानंतर बघा हे जे काही वाढवलेलं आहे तिथून तिरकी आपल्याला ह्या पद्धतीने कटिंग करायची आहे. आणि मुंडासुद्धा जो काही पुढच्या मुंड्याची मार्किंग केलेली आहे तिथून कट करायचा. बऱ्याचशा गडबडीत आपण जो काही बॅक साईडचा मुंडा आहे तिथून कट करतो, त्यामुळे ज्यावेळेस आपण पुढच्या मुंड्याची मार्किंग करू त्यावेळेस मागच्या मुंड्याला क्रॉस करायचं, म्हणजे आपल्या ते लक्षात राहतं. आणि बघा जी काही गळ्याची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरसुद्धा आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे, ठीक आहे. तर बघा मग हा पुढचा भागाची पूर्ण आपली कटिंग झालेली आहे, क्रॉसपट्टी पण, वरचा पार्ट पण आणि जो काही आपला मागचा भाग होता तर त्याचीसुद्धा इथे आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर बघा मग ही 32 साईजची 4 टक्स विथ क्रॉसपट्टीचे आपले पुढचा भाग आणि मागचा भागाची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की मागचा भाग ठेवून काय काय चेंजेस करायचे. तर आता आपण बाही कटिंग करायला सुरुवात करूयात. तर जी काही बाही आहे तर ती इथे कोपऱ्यापर्यंत बाही आहे. बऱ्याचदा आपल्याला कोपऱ्यापर्यंत बाही कशी कट करावी हे समजत नाही. तर बघा हा मी सिंगल पेपर घेतलेला आहे प्लेन आणि ह्या पद्धतीने तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे.
तर ही जी काही बाही आहे तर ती आपण 32 साईजची इथे कटिंग करतोय, लक्षात राहू द्या. त्यामुळे मग सगळ्यात आधी काय करायचं, जी काही तुमची साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा. तर 32चा चौथा भाग किती होतो, 8. तर मग 8 इथे काय झालं आपली, इथं बाहीची घडी. तर बघा खालच्या साईडला मी 8 मार्किंग इथे करून घेतलेली आहे. त्यानंतर तुमचं जी काही बाही लांबी असेल त्यात अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं. तर बाही लांबी आहे 9, अर्धा इंच मार्जिन, तर टोटल 9.5 मार्किंग केली. तीच मार्किंग बघा इथे सुद्धा ह्या लेवलमध्ये करायची आहे, म्हणजे तिरकी कटिंग जायला नको. आणि 8 आहे की नाही एकदा चेक करायचं तर ते बरोबर आहे. तर मग सगळ्यात आधी बघा हा बॉक्स आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर ही आपली बाही कटिंगची एकदम बेसिक स्टेप आहे आणि खूप महत्त्वाची सुद्धा आहे. एवढा बॉक्स काढून झाल्यानंतर पहिली स्टेप आहे आपली बघा, इथून 1 इंचाला मार्किंग करायची. त्यानंतर इथून आपली कॅप हाईट आहे, तर 9 साडे 9 ची जर का बाही असेल तर आपण 3 कॅप हाईट घेतो. तर मी 3 कॅप हाईट घेतली. त्यानंतर 1 इंच बघा इथून सुद्धा आतल्या साईडने घेतला आणि खालच्या साईडने सुद्धा घेतला, ठीक आहे. आणि बघा हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथून इथपर्यंत हे 2 पॉईंट जॉईन करायचं. एवढं झाल्यानंतर आता आपण ही जी काही मधली लाईन ड्रॉ केलेली आहे तर त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे, ठीक आहे. तर लक्षात आलंच असेल की सगळ्यात पहिली स्टेप आहे बॉक्स काढायचा, त्यानंतर कॅप हाईट 3 घेतलेली आहे आणि 3 1-1 इंचाच्या मार्किंग करून घेतलेल्या आहे. त्यानंतर बघा आता याचं निम्म, तर हे आहे 7, तर 7 नम्म काय होतं 3.5, तर 3.5 मार्किंग केली. त्यानंतर 3.5 पुन्हा आपल्याला निम्म घ्यायचं. तर 3.5 निम्म कसं घेणार बघा, आता 2.25, ठीक आहे. कारण की 4 तर इथे नाही आहे, 4-2 होतं, पण अर्धा म्हणजे 4 लाईन कमी आहे, म्हणजेच ते 2 लाईन कमी, म्हणजे 2.25, ठीक आहे. त्यानंतर बघा पहिल्या पॉईंटपासून इथून वरती 1/2 इंच आणि लास्टच्या पॉईंटपासून खाली 1/2 इंच अशी मार्किंग करून बघा ह्या पद्धतीने बाहीचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. इथून खालून बरोबर हा जो काही पॉईंट आहे तिथे बघा ह्या पद्धतीने कर्वमध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे, ठीक आहे. तर बघा एकदम परफेक्ट असा बाहीचा शेप आपण इथे देऊन घेतलेला आहे. तर नक्कीच लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने मार्किंग करायची. तर बघा कटिंग करताना जे 1 इंच आपण आतल्या साईडने घेतलं होतं तर तिथून कटिंग करायला सुरुवात करायची आहे इथपर्यंत. आणि त्यानंतर बघा 1 इंच जे होतं ना तिथपर्यंत, ठीक आहे. आणि जी काही आपली बाहेरची लाईन आहे तर तिथून फक्त ह्या सेंटरपर्यंत आणि इथून परत जो काही कर आहे तिथून आपल्याला कट करायचा आहे, ठीक आहे. जसं सांगितलं तसं लक्षात राहू द्या, बऱ्याचदा बाही कटिंग करताना खूप कन्फ्युजन होतं. याचाच अर्थ बघा जे काही बाहेरच्या गोष्टी होत्या तर तिथून आपण कट केलं, तो जो काही पहिला कर होता तर तो लगेच कट केलेला नाही आहे. तर एवढं कटिंग झाल्यानंतर बघा काय करायचं, ही बाही ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो काही पुढचा आकार आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे, ठीक आहे. म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्हीचा शेप आपल्या बाहीला सोबतच दिला जातो. तर बघू शकता छान असा आकार आलेला आहे. त्यानंतर एक गोष्ट काय करायची बघा, इथून थोडंसं स्ट्रेट लाईन होती तर तिथून आपण किंचितसं बघा 1 लाईन एवढंसंच फक्त कडेचं शार्पली कट करणार आहोत, म्हणजे तो शेप मॅच होईल, कुठे स्ट्रेट लाईन वगैरे दिसणार नाही. ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम 1 लाईन एवढंसंच कट केलेलं आहे. तर बघा मग किती परफेक्ट असा आपल्या बाहीचा आकार आलेला आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कोपऱ्यापर्यंत बाही कशी कटिंग करायची. तर बघा आता शक्यतो आता याचा मुंडा 7-7.5 असणार आणि ह्या पद्धतीने बघा इथपर्यंत आलं. आता मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने फिटिंग येईल आपली. हे बघा इथून एकदा असं ह्या पद्धतीने चेक करायचं की फिटिंगचा मुंडा कुठपर्यंत येतो आहे. तर इथे 7.5 मी मार्किंग केली आणि खालच्या साईडने जो काही दंडघेर असेल तर त्याचं निम्मं घ्यायचं आहे. तर इथे 10-10.5 दंडघेर असेल तर मी इथे 5 मार्किंग केली आणि बघा हे आपल्याला 2 पॉईंट ह्या पद्धतीने जॉईन करायचे. तर बघा आपली फिटिंगची लाईन ह्या लाईनवर येणार आहे. तर बघा एकदम परफेक्ट अशी बाही दिसते, घातल्यावर पण ती फिटिंगला खूप छान दिसते. सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कोपऱ्यापर्यंत बाही असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची, कारण आपल्या बऱ्याचशा चुका होत असतात, ठीक आहे. तर बघा मग फायनली 4 टक्स ब्लाऊजची 32 साईजची आपली पूर्ण कटिंग इथे झालेली आहे. मागचा भाग पुढचा भाग जो आहे तर तो विथ क्रॉस पट्टीचा आहे. टक्स कसे टाकायचे, बॅक पार्ट ठेवून पुढच्या भागामध्ये काय काय चेंजेस करायचे, त्याचबरोबर कोपऱ्यापर्यंत बाही असेल तर कशी कटिंग करायची, तर हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. तर बघा मागच्या भागाची आता गळ्याची मार्किंग इथे आपण केलेली नाही आहे तर ती करून घेऊयात. तर बघा जो काही गळा असेल तर त्याच्यामध्ये 1/2 इंच मार्जिन, 8 गळा आहे, 1/2 इंच मार्जिन, 8.5 मार्किंग केली आणि 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंगसुद्धा केली, वरती पण आणि खाली पण. आणि ह्या पद्धतीने बघा हा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चौकोनी गळा पण ठेवू शकता, पण इथे मी क्रॉस 1 मार्किंग करून गोल गळ्याचा शेप ह्या पद्धतीने देऊन घेत आहे, ठीक आहे. तर तुम्ही पान गळा, मटका गळा, तुम्हाला जो हवा असेल तर तो त्याचा तुम्ही शेप द्यायचा आहे. आता इथे मी काही तुम्हाला लगेच कटिंग करून दाखवत नाही, पण जो काही गोल शेप आहे तिथून कटिंग करायचं असतं. जर का कटिंग केली आपण आत्ताच तर
काय होतं, आपल्याला बऱ्याचदा मुंडा आणि गळ्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि आपली कटिंग चुकू शकते. सो तसं होऊ नये त्यासाठी मग जोपर्यंत ब्लाऊज पीस वगैरे कट होत नाही तोपर्यंत आपण हे असंच ठेवूयात आणि ब्लाऊज पीसवर डायरेक्ट गळ्याची आपण कटिंग करू शकतो. जशी याच्यावर मार्किंग केली सेम तशीच मागच्या भागावर मार्किंग करून कट करायचं. तुम्हाला जो गळा हवा असेल तो कॅनव्हास पेपरने कट करायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता. त्यामुळे मग इथे लगेच काही आपल्याला गरज नाही आहे पेपर कट करायचं, म्हणजे हा पेपर पॅटर्न आपल्याला पुन्हा पुन्हा यूज होऊ शकतो. ठीक आहे, तर बघा बाही लांबी किती वगैरे होती, किती साईजचं पेपर पॅटर्न आहे, तर ते शक्यतो पेपर पॅटर्नवर लिहून ठेवायचं. म्हणजे मग आपण विसरत नाही आणि आपलं कन्फ्युजन पण होत नाही, कारण आपल्याकडे बऱ्याच साईजचे पेपर पॅटर्न्स असतात त्यामुळे. आणि बघा ही जी काही क्रॉसपट्टी आहे तर ती अर्धा इंच आपण खालच्या साईडने वाढवत असतो ज्यावेळेस आपण ब्लाऊज पीस कटिंग करणार आहोत त्यावेळेस. ठीक आहे, त्यामुळे त्यावर लिहून ठेवलं म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. तसंही मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस म्हणजे ब्लाऊज पीस असतर कटिंगच्या वेळेस ते सांगेलच. ठीक आहे, तर बघा मग फायनली आपली 32 साईजची फोर टक्स विथ क्रॉसपट्टी ब्लाऊजची इथे संपूर्ण कटिंग करून झालेली आहे. मागचा भाग, पुढचा भाग, क्रॉसपट्टी वगैरे, त्याचबरोबर कोपऱ्यापर्यंत बाही, तर ही सगळे कटिंगची मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा अशी पेपर कटिंग सहज करता यावी. ठीक आहे, तर मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमच्यासुद्धा नक्कीच लक्षात येईल की कशा पद्धतीने कटिंग वगैरे केली गेली पाहिजे. ठीक आहे, त्याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर बघा मग फायनली फोर टक्स ब्लाऊजचं आपलं पूर्ण पेपर पॅटर्न झालेला आहे. तर आपण 32 साईजचं पेपर पॅटर्न इथे कटिंग केलं, त्याचबरोबर बाहीसुद्धा कोपऱ्यापर्यंत घेतली. म्हटलं चला वेगळं घ्यावा, म्हणजे मग तुमची प्रत्येक गोष्ट आपल्या क्लासमध्ये कवर हवी यासाठी मग मी जरा चेंज केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पण लक्षात आलं असेल की कोपऱ्यापर्यंत बाही कशी कटिंग करायची, बऱ्याचदा आपल्याला समजत नाही कशी कटिंग वगैरे कराव्यात. सो यावरून तुमच्या नक्कीच लक्षात येईल. ठीक आहे, चला मग आता मी ज्या पद्धतीने कटिंग केलेली आहे एवढी कटिंग तुम्ही आज करून ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचार, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, तर बघा याच्यासाठी गळा रुंदी, शोल्डर, मुंडा जो काही आहे तर तो कटोरी चार्टसारखा सेम आपल्याला फॉलो करायचा आहे. फक्त इथे टक्स मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने टाकायचं, बाकी सगळं सेम आहे. सो मग त्या पद्धतीने गळा रुंदी, शोल्डर टाकून तुम्ही आजची ही फोर टक्स ब्लाऊजची तुमच्या मापाची पेपर कटिंग करून ठेवा. त्याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.